पिंपरी चिंचवडमधनं. पिंपरी चिंचवडमध्ये महिन्याभरात 2 सख्ख्या भावांचा डेंग्यूनं दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड राग आणि संताप आहे. अवघ्या 4 वर्षांचा उजैर हमीद मणियार गेले काही दिवस तापानं फणफणला होता. अखेर त्याचा संघर्ष आज संपला आणि त्यानं जगाचा निरोप घेतला. दुर्दैव म्हणजे गेल्याच महिन्यात त्याचा भाऊ 9 महिन्यांच्या अदनान हमीद मणियार याचाही मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूनं मणियार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. या दोघांचा मृत्यू डेंग्यूनं झाला असून या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. तर नागरिकांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. इसके सारे के सारे जिम्मेदार ये नगरसेवक लोग और ये कॉर्पोरेशन के अधिकारी हैं. इनके ऊपर हमारी तरफ से सख्ती से इनके ऊपर कार्रवाई करने का हम आपसे अधिकार मांग रहे हैं. कचरा वगैरह पानी वगैरह है, रोज रोडचं पानी वगैरह वाहते. आम्ही त्यांना सांगून पण फोटो काढून पण ते आयुक्तापर्यंत पण फोटो गेले पण कुणीच लक्ष देत नाही आहे. तर आज एक महिन्यात त्यांचे 2 डेंग्यूच्या ह्याच्यामुळे मृत्यू झालेला आहे. तर तेच आम्ही सारखं पालिकेला फोन करतो, इकडे करतो, नगरसेवकांना फोन करतो पण कुणी पण लक्ष देत नाही आहे. या दुर्दैवी घटनेबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांना या घटनेची किती माहिती होती हे पहा. एका कुटुंबातील 2 जे झालेले आहेत त्याची आमची माहिती जी आहे त्याप्रमाणे आपल्याकडं ती जे मृत्यू आहेत ते संशय डेंग्यू दाट शक्यता आहे. त्यासाठी आमची माहिती घेण्याचं काम चालू आहे. अखेर काही वेळानं या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती मिळाली आणि डेंग्यूनं मृत्यू झाल्याचा तपास सुरू असल्याचं त्यांना सांगितलं. महानगरपालिकेला डेंग्यूच्या निर्मूलनासाठी 2,00,000 रुपयांचा निधी मिळत असताना याकडे पालिकेचं दुर्लक्ष होत आहे हेच यावरून दिसतंय. तपास करून डेंग्यूनं मृत्यू झाल्याचं शिक्कामोर्तब होईलही, मात्र गेलेले जीव कुणी परत आणून देऊ शकत नाही. कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड.